एकटा काम करतो घरात एकटाच राहतो तो नहीं बोल रहा कौन बोल प्रचंड अशी फसवणूक होते याला कारणीभूत कोण आहे यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे हीच आमची मागणी जर या कॉलेजने जर विद्यार्थ्यांना योग्य नाही दिलं नाही तर याच्यानंतर अग्रिसेनेच्या वतीने आम्ही इथं प्रचंड विद्यार्थ्यांचं आंदोलन करतो मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे 1000 पोरांना नोकऱ्या देणे बरोबर की नाही मग त्यांच्याकडे जाऊन आपण देऊ काय द्यायचं निवेदन नाही घेतो रस्त्यावर एकदा हात जोडून सांगू एकदा हात जोडून कन्सर्न जे मिनिस्टर आहेत स्किल मिनिस्टर त्यांच्याकडे जाऊ बरोबर त्यांना एकदा सगळ्यांना एकदा एकदा चान्स देऊ जो आपल्याला मदत करेल तो आपला नेता जो काम करेल समाजाचा तो नेता जो नाही करेल त्याच्या नावाने काय करायचं ते करू टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत पालक आपल्या मुलाला एका चांगल्या कॉलेजात किंवा एका चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये टाकतात कारण कॉलेजचं शिक्षण झाल्याच्या नंतर त्याला कुठे ना कुठेतरी एक चांगला जॉब लागेल परंतु ज्या ठिकाणी आपण आपल्या मुलांना शिकवण्याकरिता पाठवतोय खरंच ते कॉलेज किंवा ते इन्स्टिट्यूट सरकार मान्यप्राप्त आहे का भरमसाठ फी घेतल्याच्या नंतर सुद्धा जर विद्यार्थ्याचं नुकसान होत असेल तर त्याने काय करायचं असाच काहीसा प्रकार शापूरच्या अर्चना एज्युकेशन ट्रस्ट स्किल इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट मध्ये झालेला आहे अनेक विद्यार्थ्यांबरोबर फसवणूक केल्याची घटना घडलेली आहे या दरम्यान या सगळ्या विद्यार्थ्यांनी अग्रिसेनेच्या दरबारी येऊन आपलं म्हणणं मांडलेलं आहे पाहूया या संदर्भात कैलास पाटील काका त्याचबरोबर अग्निसेनेचे कार्यकर्ते व विद्यार्थी यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आलाय का नाही मान्य करा तुम्हाला रिझल्ट लागतो हे माहित नाही कोणत्या प्राध्यापक आहे रिझल्ट तुम्हाला लागतो ते माहित नसतं तुम्हाला प्राध्यापक कुठला आहे रिझल्ट माहित नाही रिझल्ट लागतो प्राध्यापक कोणत्या याच्यात आहेत मला ते सांगा ऑनलाईन तुम्हाला माहित पाहिजे ना पहिल्या कॉलेजला 15 दिवस नोटिफिकेशन येते आज पण ऑनलाईन लागतो पाहिजे ना कॉलेज ऑनलाइन तुम्हाला ऑनलाईन हे भेटलंच नाही का रिझल्ट एकटा का काम करतो घरात एकटाच राहतो तो नाही बोलणार मग कोण बोलल काय काय मग काय पाहिजे तुम्हाला असेच मध्ये विद्यार्थ्यांनी आयटीआय पूर्ण केलाय पण या कॉलेजला मान्यताच नसल्यामुळे त्यांना कुठल्याही कंपनीत ग्राह्य धरले जात नाही त्यांनी तिथं अप्रेंटिसशिपला जरी गेले 2-3 महिने काम करू देतं पण सर्टिफिक अभावी त्यांना तिथून काढलं जातं म्हणजे ह्या पोरांचं जे शैक्षणिक वर्ष आहे तेही वाया गेलं आहे आणि त्यांच्या आर्थिक बाब आहे हे सुद्धा ते कमकुवत झालेले आहेत त्यांचं पुढचं जे भविष्य आहे आज आपण म्हणतो विद्यार्थी हे भारताचा आधारस्तंभ आहे तर त्या विद्यार्थ्यांचीच फसवणूक या कॉलेजमार्फत होते तर या विद्यार्थ्यांना योग्य तर नाही मिळायला पाहिजे आज प्रिन्सिपल साहेबांना भेटायला आलो काय ते विचारायला आलो तर प्रिन्सिपल साहेबांनी तातुरमातुर कारण देऊन इथून काढता पाय घेतलाय अक्षरशः त्यांच्यावर आज पळून जाण्याची वेळ आली याचा काहीतरी चोक्षमोक्ष लागला पाहिजे विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही धडपड करतोय आज या विद्यार्थ्यांची प्रचंड अशी फसवणूक होते याला कारणीभूत कोण आहे यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे हीच आमची मागणी जर या कॉलेजने जर विद्यार्थ्यांना योग्य नाही दिलं नाही तर याच्यानंतर अग्रिसेनेच्या वतीने आम्ही इथं प्रचंड विद्यार्थ्यांचं आंदोलन करू
मी आसनगावरून आलोय सर. कुणाल पाटील म्हणून मुलगा आहे, त्याला फीची रिसीट दिली नाही आणि तो रिझल्ट घ्यायला गेला, त्यावेळेस त्याच्याकडून 5,000 रुपये फी एक्स्ट्रा घेतण्यात आली. त्याने फी भरली असताना पण तरी पण त्याला 5,000 रुपये एक्स्ट्रा द्यावा लागला. कधीचा विषय हा? आता या 2021 चा विषय. 22 मुलांनी ते बोलतात का तुमचे 2 वर्ष पण लागतील, 1 वर्ष लागेल, 3 वर्ष लागतील. आम्ही काय सांगू शकत नाही, जे वेळ देऊ शकत नाही आम्ही लेखी लिहून देऊ शकत नाही तुम्हाला. दिल्ली बोर्ड जो सांगेल अजून कमिटी नेमलेली नाही, काहीच सांगू शकत. जानेवारी महिन्यामधला विषय, मी मुकुंद कंपनीमध्ये स्वतः काहीतरी 2023 मध्ये जाऊन आलो. मुकुंद कंपनी अप्रेंटिसशिपचा फॉर्म पण भरला, आता सध्या अप्रेंटिसशिपचा फॉर्म आणलेला नाही, मी विसरून गेलो. आणि त्या दिवशी मी कॉलेजमध्ये सरांना विचारलं की मी स्वतः जाऊन आलो, ते बोलते आमच्या शिक्षकांना घेऊन जायचे. म्हणजे त्यांचे शिक्षक जोडीला घेऊन गेल्याशिवाय कुठेही काम होत नाही, त्यांचे शिक्षक प्रत्यक्षात जोडीला लागतात. हो, तुम्हाला त्याही काय पोरांना पोर फी द्यायची म्हणजे काय रिसिप्टच देत नव्हते पोरांना. आज जे लोधे करता करता असं पूर्ण ते आम्ही चेकने दिलेले पैसे साहेब. मी सापगावातून आले, माझा मुलगा पण आयटीआय मध्ये शिकत होता. यावेळेस माझ्या मिस्टरना कोरोना झाला होता, तर मी सरांनी त्याला सांगितलं की तुझी फी लेट झाली, तुला रिझल्ट मिळणार नाही. मी फोनवर बोलली म्हणजे कॉलेजला नाही गेली. म्हटलं सर माझ्याकडे आता सध्या पैसे नाही, माझ्या मिस्टरना कोरोना झालाय. त्याला 8 दिवसाची मुदत देतो तुम्हाला, 8 दिवसाच्या काही करा आणि फी भरा. शेवटी माझ्या पैसे नाही, तुम्ही लोन मारू आणि कराची फी भरलेली. तर त्यांना विचारू का रिझल्ट नाही दिला, जाऊ ना त्यांना पण सांगू. माझं उद्दिष्ट आहे कपिल पाटील असेल कोणी असेल तुमचं काम झालं पाहिजे. कपिल पाटील साहेबांनी केलं तर कपिल पाटील साहेबांना हात जोडू. आपलं काय म्हणणं आहे, सिंपल म्हणणं आहे ना, जो काम करेल मुख्यमंत्र्यांनी केलं मुख्यमंत्र्यांचे हात जोडू, फडणवीस साहेबांनी केलं तर फडणवीस साहेबांचे हात करू. काम तर करायला पाहिजे की नाही, कोणी पण करू करून दे, पण तुमचं काम झालं पाहिजे की नाही. मग सगळ्यांना हात जोडून येऊ, नाही झालं तर चालतं मग रस्त्यावर उतरायला मोकळे. मी रस्त्यावर उतरायला तयार आहे, तुम्ही सगळे रस्त्यावर उतरायला तयार आहेत माझ्या बरोबर. बस विषय संपला. मग ही ताकद हा जोश आपण दाखवू तिकडे. आणि ठाण्यामध्ये साहेब सीएम, आज सीएम साहेब ठाण्याचे आहेत आणि अग्रसेननं ताकद तर ठेवते ठाण्यामध्ये घेराव घालायची. बरोबर ना, पहिली लाठी कैलास पाटीलवर काय विषय नाही. आपण आपल्याला ती परिस्थिती येणार नाही, कारण समाजाचे मोठे नेते जर काम करत नसतील तर योग्य नाही. मग त्यांना घेऊन जाऊ त्यांच्याकडे, बाबा हे पॉझिटिव्हली कसं बसवायचं बसून द्या ना. जे 700,000 लोक आहेत त्यांना नोकऱ्या द्या, हे त्यांचं कर्तव्य आहे, मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे या 1,000 पोरांना नोकऱ्या देणे. बरोबर की नाही? मग त्यांच्याकडे जाऊन आपण देऊ काय द्यायचं निवेदन. नाही काढलं तर रस्त्यावर एकदा हात जोडून सांगू, एकदा हात जोडून कन्सर्न जे मिनिस्टर आहेत स्किल मिनिस्टर त्यांच्याकडे जाऊ. बरोबर, त्यांना एकदा सगळ्यांना एकदा एकदा चान्स देऊ. जो आपल्याला मदत करेल तो आपला नेता, जो काम करेल समाजाचा तो नेता, जो नाही करेल त्याच्या नावाने काय करायचं ते करू. बरोबर, त्यामुळे चांगल्या प्रकारे काम करू, लीगल लढू, टेक्निकली लढू आणि रस्त्यावर. 3 विषय आहेत, पहिला टेक्निकली आणि लीगल, नाही तर मग रस्त्यावर. सिम्पल गोष्ट आहे, पण प्रामाणिकपणे तुमच्यासाठी उभं राहणार आणि पूर्ण संघटना, 7 जिल्ह्याची संघटना तुमच्या बरोबर उभी राहील. नुसतं ठाण्याची नाही, शहापूर ठाण्यात आहे तर पालघरवाले पण तुमच्यासाठी आवाज उचलतील, रायगडवाले पण उचलतील, घोटीवाले पण उचलतील, पुण्यावाले पण उचलतील, मुंबईवाले पण उचलतील, कारण हा अस्तित्वाचा प्रश्न आहे तुमच्या. आज जर तुम्ही जर बेघर झाले तर आज ही 700,000 पोरं, जी 1,000 पोरं आहेत ही रस्त्यावर येतील. मग जर सीएम ठाण्याचे त्यांनी मदत नाही केली तर आमचा सीएम नाही, आम्ही बोलायला मोकळे. मदत केली तर आमचा सीएम, सिम्पल गोष्ट. बरोबर की नाही? चांगलं लढू आजच्या उद्याच्या उद्या पोलीस स्टेशन आणि त्यांच्या कन्सर्न लोकांना एक आपण लेटर पाठवू, त्याच्यावर सही करा. जास्तीत जास्त लोकांची जे अफेक्टेड आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सहाय्या घेण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्यापर्यंत एक चांगलं शहापूरसाठी एक चांगला वे ऑफ लोकांसाठी लढण्याचा एक दाखवून देऊ आपण. बरोबर, नमस्कार. तर आपण पाहिलं की या अर्चना एज्युकेशन ट्रस्ट स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट शहापूर या कॉलेजमध्ये कशा प्रकारे आणि कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांबरोबर फसवणूक केली गेलेली आहे. आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून Top 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. Top 10 महाराष्ट्र न्यूज शहापूर.